नमस्कार आमच्या भावांना बहिणींना, काय चाललंय आमच्या भावा बहिणींच? झालं का नाही जेवण आमच्या भावा बहिणींच? बेत बेत खाल्लं का नाही? काय काय बेत खाल्लं बरं आमच्या भावा बहिणींना, सांगा बरं का नक्की? मायरू, अगं ही आपली मायरू, मायरू काय तुला सोडतच नाही म्हण मावशी. काका तुम्ही जेवण केलं का? आमच्या आती आहे इथं झोपलेली, पण ती कॅमेरा समोर काय येत नाही, नको म्हणती मला, नाहीतर दाखवले असते तुम्हाला आपली आत्या नक्कीच. तर भावा बहिणी ना तुमची एकदा जेवण करणार आहे, तसं जेवण करायलाच उशीर झालेला आहे, पण काय करायचं तुमच्या योग्यतेला भूकच लागत नाही. ते म्हणत नाही का काहीतरी मासाच्या माग टेन्शन असलं म्हणजे काय भूक ताण भूक सगळे हरते. तर चला तर काय केलंय तुमच्या योग्यतेने जेवायला? मस्त पैकी गरम गरम भात आणि डाळ बनवलेली आहे. कशाची? हरभऱ्याची डाळ आणि पांढरा भात बनवलाय. तर चला तर आपण जेवाय घेणारच आहे. आता आम्ही तर काही जेवून गेलेला आहे, आई कामाला गेलेली आहे, त्यामुळे आई पण डबा घेऊन गेलेली आहे. राह काय तुमच्या योग्यते ताईनं मस्त पैकी गरम गरम डाळ भात बनवलेला आहे. कोणा कोणाला आवडतो हरभऱ्याची डाळ? कोणा हरभऱ्याची डाळ कांदा केलेली आहे? मला तर लय आवडतं हरभऱ्याचा डाळ कांदा, म्हणजे कुठल्या बी डाळीचा डाळ कांदा लय भारी लागतो, आणि जास्त करून हरभऱ्याच्या डाळीचा लय भाव. कांदा आणि कडीपत्त्याची फोडणी दिली या, त्याल मीठ चटणी ही आपलं रोजच खाय, हळद जरा डाळ भिजू घातली होती एक अर्धा तासभर. तर पिंकी खा केलीस जेवण केलं मी? आता पिंकी बी तुम्हाला सांगते, पिंकीनं जेवण केलं या, पिंकीला शूटिंग करायला लावली या. आता तुमच्या योग्यताईचा कॅमेरामॅन कोण आहे? पिंकी आहे, आपली पिंकी कॅमेरामॅन आहे तुमच्या योग्यताईची. तर आता असं चिटकू बिटकू मोबाईल म्हणजे काय तुमची योग्यताई सगळे दिसतच नाही. केलं म्हणलं तर ग एखादे इडूची कसा झालाय का ना सुटसुटी हा का? आता आपल्या मायरूसाठी आपण भात झाला आहे. आता माय एवढं तिखट खात नाही बरं का? मायरू काय आत्याला सोड लय म्हणजे तुमच्या योग्यता तयार नाही, कुणाला जीव लावा काय उपयोग काय व उपयोग नाही. जे स्वतः पुरती माणसं बघा त्यांचं लय चांगलं, पण किती पण आपण जीवात जीव लावा शेवटी धोका देत ते रक्ताची असू द्या, नाहीतर असं जोडलेलं नातं असू द्या, काय उपयोग नाही भावा बहिणींना खरंच. म्हणजे मला तर आता चांगलं म्हणजे चांगलंच कळायला लागलंय तुमच्या योग्यता तायला काय उपयोग नाही. हाय आपलं स्वतः पुरती जिंदगी जगायची हशी खुशी ते मन आहे बघा, म्हणजे एखाद्या असं बाहेरच्या माणसाने जर काय बोललं दुःख दिलं मनाला लागायसारखं बोललं तर माणूस विसरून तरी जात व, पण रक्ताच्या नात्यांनी जर असंही केलं का नाही मनाला लागायसारखं बोललं ना तर डोक्यात राहत नाही तिथं, मनात राहतं, मनात मनात घर राह घर करून राहत ते सारखं शनी शनी आटा आपल्याला. जर मायू या, थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन. आता बारके लेकरा तर हा का आता तुमची योग्यताई घेते जेवायला बरं का? कसा भात केलाय तुमच्या योग्यताई ना हो का? नाही का असे बिराणी पण लय भारी होती, आपण बिराणी पण एक बार करणार आहे. आता जेवायला कोणच नाही, पिंकी आता खाती बोलीस जेवण के पोटाच्या वर तर बांधत नाही ना योग्यता माणूस पोट भरून चिवली मगाशी मायरूने बी खाल्लं बरं का आधी भात तुम्हाला किती दोन गास खा किंवा डाळ भात केली भारी पिके आहे का? आता शिळ्या घेऊन जायचंय मला माघार आल्यावर दोन काय तड भरून खाय भूक लागली. हो काही पिंकीनं भात बनवलेला हाय सकाळी, पिंकीनं बी भातच बनवलेला आहे. काय काय टाकलंय भातात?
मी लसूण कांदा कड़ी पत्ता हळद मीठ आणि शेंगदाणा बस एवढंच आहे गेले बरं ते सारखी उलटी फोडणी दिली का सरळ फोडणी दिली या सरळ फोडणी दिली सरळ दिली ना एकदा एकदा चुकी होती अहो सारखी नाही होत होय ना पिंकीनं भात केलेला आहे बघते खाऊन बघा डोळा कसा लागतो त्या आता तुमच्या या बद्दल जायचं कोणसा बास तर बेता बर दिसल नायचं एकटीच बेत दिसतेल म्हणजे जेवताना खाताना काय असं तुमच्या या बद्दल जायचं एकटीच अननस अननस वाला बाबा आता ती मायरून घेतला अननस बर का हा मायरू कुठे गेली मायरू होती गेली वय म्हणते मारू बघा मारून लय खाल्लं मग हा मारू मायरून सुद्धा कापली जेवले हे मायरू भात ही तिला असं काढून ठेवला होता खाल्ला तिनं तुमचे योग ताई तुमच्या योग सवयचं मग नसत तिथं कोणाला तरास नको गरम गरम खायला आपल्याच्या नव्हतं होईल असं फिकू नको बाळा मायू खा फिकू नको पाहताना खाते का मामांकडे मावशन करतो म्हणतात तिकडे तोंड करा इकडं तोंड करा लय करामती मायरू आहे मायरू लय करामती आहे आपली तिला चारल्याला पटत नाही स्वतः खायला पाहिजे हाताने एकट्या माणसाला बी जीव वाटत नाही असं सगळं सगळं हे असलं म्हणजे जीव वाटत कुणाला आनंद बरं एकटच आपलं मायरूच काय एवढी भाषा कळत नाही आपल्याला पण जेवढी कळते ना
एवढे आपण बोलतो तिथे बरं. आता मी बोलते अशीच मायरो बोलते. तर बघा भाऊ बहिणींनो कसं काय डाबात केलाय तुमच्या योग्यतेताई ना. तुमच्या योग्यतेताईच्या इतकी जलबेत आहे डाबात कांदा ढेकूर आला. आमच्या भाऊ बहिणींचं काय काय बेत होता ते बी सांगा ना ते कमेंट मध्ये.